साल 26 जनवरी को गणतंत्र दिवस परेड में दिल्ली के राजपथ पर राज्य की जैव विविधता देखने को मिली। चित्ररथ पर इस जैव विरासत को साकार करने के लिए विदर्भ के 45 से अधिक युवा कलाकारों ने कड़ी मेहनत की है। इस जैव विरासत को कैसे साकारा गया है, इसकी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान शुभ एड्स द्वारा दी गई है। दिल्ली के राजपथ पर 26 जनवरी को प्रजासत्ताक दिन की परेड में महाराष्ट्र की ओर से महाराष्ट्र की जैव विविधता पर चित्र रथ को बनाया गया था, जिसमें विदर्भ के 45 से अधिक युवक कलाकारों ने अपनी मेहनत से इसे बनवाया था। महाराष्ट्र की जैव विविधता में शेकरू, हरियाल, ब्लू मॉर्मोन, सामन और आम, यह महाराष्ट्र के बायोडायवर्सिटी के प्रतीक है। जी निवड जी प्रक्रिया असते ती सांस्कृतिक कला संचालनालय मुंबई, ज्यामध्ये विभीष डायरेक्टर जे आहेत विभीषण चौरे सर यांचा आम्हाला खूप सहकार लागला। आणि जी प्रक्रिया असते ही प्रक्रिया ॲक्च्युली आम्हाला चार सब्जेक्ट मिळाले होते, ते 20 एजन्सीला त्यांनी हे केलं होतं। त्यातले आम्ही जो निवडला होता जैव विविधता, सरांनी त्यामध्ये आम्हाला प्रत्यक्ष पुनर्गाईड त्यांनी सरांनी केलं। आणि त्याची जी प्रोसेस असते, मी साधी डिझाईन बनवणे, स्केच करणे, त्यानंतर डमी बनवणे, त्यामध्ये दिल्ली कमिटीकडनं जे त्यांचे इन्स्ट्रक्शन्स येत असतात त्या इन्स्ट्रक्शन्स आम्ही त्यांना कवर करणे, प्रत्येक गोष्ट त्यांनी बारकाईने त्याच्यावर अभ्यास करून जेव्हा ते फायनल होत असते तेव्हा ॲक्च्युअल ग्रुप पूर्ण गाय म्हणजे सरांच्या गाईडमध्ये झालं ते विभीषण चौरे सर आणि मिलन मॅडम दोघांचं। माझी जी टीम आहे यामध्ये माझी टीम जी आहे ह्या सगळ्या टीमचा यामध्ये सहभाग होता, ज्यामध्ये माझे जे आर्ट डायरेक्टर आहेत ज्या सर तुषारने सांगितलं की 6 डिव्हिजनमध्ये आम्ही काम केलं आहे। ते 6 डिव्हिजन म्हटलं तर आर्ट, क्राफ्ट, पेंटिंग, मेकॅनिझम, स्कल्चर, ते यामध्ये कसं काय म्हणजे जेवढी टीम आहे त्या सगळ्या टीमचा सहभाग होता। यामध्ये जसं आर्ट डायरेक्टर म्हटलं तुषार रोशन, मॅकॅनिझमचं तुषार पिता पुत्र होते ते टेंबरे, अंकुश टेंबरे आणि राजेश टेंबरे, आणि मूर्तिकार जे होते ते अनिल मानेकर आणि पिता पुत्र त्यांची पूर्ण जोडी। नंतर जे माझे पेंटिंगचे जसं म्हटलं कृष्णा, त्याची टीम क्राफ्ट करता ज्या मुली होत्या त्या शास्त्री हो चित्रकला महाविद्यालय जेवढी माहिती जे मुली आहेत त्या बरा कमी वेळ लागला मॅडम। ॲक्च्युली त्यामध्ये सर्च खूप झालं, 3 महिने सर्चिंग केलं आणि मी बनवलं 20 दिवसामध्ये। लगातार दूसरी बार शुभ एड्स द्वारा प्रजासत्ताक दिन के अवसर पर दिल्ली के परेड में चित्ररथ बनवाया गया था और इस बार महाराष्ट्र के चित्ररथ को प्रथम पुरस्कार से सम्मानित किया गया है, जो कि पूरे महाराष्ट्र और विदर्भ के लिए काफी गौरव की बात है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़, नागपुर।